आपल्या संस्कृतीचे संग्राम न्यूट्रिशियस फूड्स पलूस। आता घरगुती आणि पारंपरिक मसाल्यांचा आस्वाद घ्या। संग्राम मसाले, चटणी आणि लोणचे अशा 18 उत्पादनांसोबत उत्कृष्ट दर्जाचे निवडक मसाले वापरून बनवलेली IAF आणि ISO द्वारा प्रमाणित नामांकित उत्पादने, 100% शुद्ध शाकाहारी पदार्थापासून बनवलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थांना अधिक चवदार बनवणारे संग्राम न्यूट्रिशियस फूड्स पलूस, फ्लॅट नंबर 1988 दत्तनगर पलूस, संपर्क 84 32 82 81 82। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्वाची बातमी विस्ताराने। 8 मार्च रोजी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सर्वत्र सत्कार होत असतात, मात्र पडद्यामागून काम करणाऱ्या आपल्या घरातील आई, बहीण, वहिनी या सुद्धा आपल्याला कायमच मदत करत असतात। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो, त्याप्रमाणे घरातील इतरही महिला कोणत्याही अपेक्षा न ठेवता दिवसभर घरात राबत असते। अशा महिलांचा सुद्धा महिला दिनादिवशी सत्कार होणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या पूजा माळी यांना सांगितले। नमस्कार, मी पूजा माळी। कार्येषु दाशी, कर्मेषु मंत्री, भोजेषु माता, रूपेषु लक्ष्मी अशी स्त्रीची विविध रूप आहे। आज आपण पाहिलं तर समाजात अनेक स्त्रिया विविध पदांवर काम करत आहेत। अशा अनेक महिलांचे सत्कार आणि त्यांचा मान सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 8 मार्च महिला दिन। तर त्या महिला दिनाच्या पहिल्यांदा मी सगळ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते। 8 मार्च महिला दिन। आज आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये विविध महिला कार्यरत आहेत किंवा विविध पदांवर आज महिला काम करत आहेत, तर त्या सगळ्या महिलांचे सत्कार होतच असतात, कारण त्यांचं कामही वाखाणण्याजोगं असतं। त्या सामाजिक पातळीवर काम करत असतात, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असतात, आज काही पोलीस अधिकारी आहेत, तर प्रत्येक ठिकाणी त्यांची काहीतरी कामाची आगळी वेगळी पद्धत, हरहुन्नरीपणा हे सगळं लक्षात घेऊन आपण त्यांचे सत्कार सन्मान करतच असतो। पण अशा काही महिला आहेत ज्या आज समाजापुढे आहेत का? आज काही महिला अशाही आहेत ज्या पडद्यामागून त्यांचं काम करत असतात। उदाहरणार्थ आपल्याच घरची आई किंवा बहीण असू देत किंवा वहिनी असू देत, आज त्या राजकीय क्षेत्रांमध्ये काय चाललंय, सामाजिक क्षेत्रांमध्ये काय चाललंय हे भलेही त्यांना माहीत नसलं, तर त्या आपल्या घरात कोण उपाशी आहे, कोण जेवलेला आहे, कोण नाही जेवलेला आहे, किंवा घरचा आत्ता सध्याचा प्रश्न काय आहे, आपण घरच्या आपल्या प्रमुख कर्त्याला याच्यामध्ये कसं मदत करतो, या पद्धतीनं ती महिला सतत धडपड करत असते। तर आज एक सामाजिक महिलापासून अगदी मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलांपर्यंत एक स्त्री ही अष्टभुजा रूपात आपण बघितलेली आहे, तर या स्त्रीचा प्रत्येक घरात सन्मान झाला पाहिजे असं मला वाटतंय। तर आज आपण 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त सामाजिक आणि विविध क्षेत्रांवर अनेक नावाजलेल्या महिलांचे काम किंवा सत्कार त्यांचे होतच असतात, त्यांचं काम हे समाजापर्यंत पोहोचवलंच जातं, पण आज मला असं वाटतं तर प्रत्येक स्त्री जी घराघरात आहे, जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कुटुंबासाठी झटत असते, आपल्या मुलाबाळांसाठी काम करत असते, आपला घरातला जो कर्ता पुरुष आहे तो बाहेर गेला, त्यानं काही खाल्लं असेल का, तर तो येऊपर्यंत घरात त्याच्यासाठी जेवणासाठी थांबणारी स्त्री तिचाही सन्मान झाला पाहिजे। तर मला माझी एक सर्वांना कळकळीची आणि विनम्र विनंती आहे की प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषानं 8 मार्च दिवशी जाऊन पहिल्यांदा आपल्या घरातील स्त्रीचा सन्मान करावा आणि मग समाजासाठीही तितकंच योगदान द्यावं, ही माझी कळकळीची सगळ्यांना नम्र विनंती। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।